त्यानंतर मान्यश्री देवेंद्र अनंत पाटील यांना विनंती करेन की आपण पुढे यायचं आहे. नवनिर्वाचित सदस्य देवळोले ग्रामपंचायत तसेच हरीश मालीला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे प्रतिस्पर्धी संघ. हॅलो हॅलो. रोहितला विनंती असेल सलामीची जोडी मैदानात नक्कीच गेली आहे. तर मी वळतोय या पहिल्या मॅच साठी आमचे सिनियर कॉमेंटेटर आणि आमचे मार्गदर्शक प्रवीण दुगाळे सरांकडे. धन्यवाद. शुक्रिया राहुल. हॅलो हॅलो. तो डीजेएस देवळोली जाताडे सावळे प्रीमियर लीग में. हॅलो हॅलो हॅलो. डीजेएस में आप सभी का स्वागत. आवाज जातोय का? डीजेएस प्रीमियर लीग में आप सभी का स्वागत. गेंदबाज नितेश कुरंगड़े. ये मैच और इसी के साथ पक्षपातित करार देते हुए अंपायर किरण पवार संतोष मात्रे के पारी का दोता हुआ यहां पर. सिद्धि इलेवन जाताड़े जो टॉस हार चुकी है पहले बल्लेबाजी करने का निमंत्रण मिला है. उन्हें गेंदबाजी करने का फैसला किया था प्रिंसेस्वरा स्पोर्ट्स सावले ने और शुरुआत अच्छी की है. नीतीश कुरंगड़े ने पहली गेंद विकेट टू विकेट टारगेट किया और पहली सफलता मिली संतोष मात्रे के तौर पर प्रिंसेस स्वरा स्पोर्ट्स सावले को जिसके ओनर है प्रशांत माली प्रमोद माली और कप्तान है हरेश माली. इन एट नंबर तीन की पोजीशन बैट्समैन ने प्लीज भावेंद्र. तो इनैट नंबर तीन की पोजीशन पर आ चुके भावेंद्र मात्रे. नितेश कुरंगड़े राइट ऑफ ओवर द विकेट. ये गेंद सीधे बल्ले से इस गेंद को खेलने की कोशिश की थी बाहरी किनारा शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद करे खाता खुल चुका है. सिक्सटी इलेवन का एक विकेट के नुकसान पर डीजेएस प्रीमियर लीग का ये पहला छक्का स्कोरर हमें बता रहे हैं और ये अच्छे संकेत है. पहला छक्का आ चुका है रोहित मस्कर का टीम के कप्तान जिन्होंने जाना कि नितेश कुरंगड़े हावी हो सकते हैं हमारी टीम के ऊपर उनके ऊपर आक्रमण होना जरूरी है. पहला मैन एंट्री पावर प्ले है परिस्थितियों के विपरीत बल्लेबाजी होना जरूरी. तो हमारे मेहमान यहां से प्रस्थान कर रहे हैं उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे. क्या होगा लगातार दूसरा तार दूसरा छक्का. देखिए एक्सपीरियंस खिलाड़ी सचिन कुरंगड़े फील्ड सेट करते हुए यहां पर क्योंकि रोहित मस्कर ने दो छक्के दागकर एक बड़ा क्वेश्चन मार्क रोशन पाटिल सर खड़ा किया है नितेश कुरंगड़े की गेंदबाजी के आगे. जिंदगी में हमारे कई सवाल पैदा होते हैं कुछ सवाल आसान होते हैं जो हम आसानी से छुड़ाते हैं लेकिन नितेश कुरंगड़े के सामने जो सवाल खड़ा किया है मस्कर ने रोहित मस्कर ने वो बहुत बड़ा सवाल है और उसे छुड़ाने के लिए नितेश कुरंगड़े को संघर्ष करना पड़ेगा.
तो हमारे मेहमान सुनील जी पाटिल साहब देवड़ोले, इनका यहाँ पर आगमन हो चुका है। मैं डीजेएस प्रीमियर लीग में उनका तहे दिल से इस्तकबाल करना चाहूंगा। लगातार तीन छक्के क्या दागेंगे रोहित, फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, लेकिन टोटल अगर हम देखें स्कोर कार्ड के ऊपर, इस डॉट गेंद के तहत वहीं पर रुका हुआ, 13 रन एक विकेट के नुकसान पर एमटीसी। एमटीसी की पूरी टीम ऋषि के नेतृत्व में काम कर रही है इस डीजेएस प्रीमियर लीग को लाइव दिखाने के लिए। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश रोहित मस्कर, एक रन जरूर पूरा किया, दूसरा रन चुराने की कोशिश, और ये अच्छी शुरुआत मैं कहूंगा इस ओवर में, 15 रन आ चुके हैं। सुनील पाटिल साहब का यहां पर स्वागत किया जा रहा है। एक ओवर की समाप्ति के बाद 15 रन एक विकेट के नुकसान पर। शुरुआत में ऐसा लगा था कि नितेश कुरंगे ज्यादा रन नहीं देंगे क्योंकि शुरुआती गेंद के ऊपर विकेट, उसके बाद सिंगल, लेकिन कप्तान ने यह जाना परखा, और एक कप्तान क्या होता है, मैंने शुरुआत में ही कहा था एक कप्तान की अहमियत काफी बड़ी होती है। एक सेनापति अगर लड़े तो सेना अपने आप लड़ती है, और वो उदाहरण पेश किया इस ओवर में रोहित मस्कर ने, जो टीम के कप्तान है सिद्धि इलेवन जाताड़े, और इनके ओनर है संतोष मात्रे। अब खुद कप्तान हरेश माली गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे क्योंकि जानते हैं अब एक कप्तान और कप्तान का मुकाबला होगा। हालांकि रोहित मस्कर नॉन स्ट्राइकर एंड पर होंगे, स्ट्राइकर एंड पर होंगे, नेट नंबर 3 की पोजीशन पर आए हुए भावेंद्र मात्रे। सिद्धि इलेवन जाताड़े बनाम प्रिंसेस वरा स्पोर्ट शावड़े के बीच का ये मुकाबला डीजेएस प्रीमियर लीग पहला दिन। देखिए पहले ही दिन में चिकन की खुशबू आ रही है, पके हुए खाना लजीज होगा, इसमें कोई दोहरा नहीं, इसमें कोई संदेह नहीं है। पूरी व्यवस्था की गई है डीजेएस प्रीमियर लीग में हमारे खान सामा ने। देखिए हमारे खान सामा आचारी अनिल कदम पूरी मेहनत कर रहे हैं उस खाने को बेहतरीन बनाने के लिए, और होना भी चाहिए क्योंकि केपीएल जो मैंने देखी थी कंजाड़ा प्रीमियर लीग, इसी तरह एक शानदार ऑर्गेनाइजेशन था, और ये भी काफी खूबसूरत ऑर्गेनाइजेशन हमें नजर आ रहा है। रेशमाली खुद कप्तान विकेट की तलाश में, राइट आर्म ओवर द विकेट अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी, डॉट गेंद की समाप्ति, रुका हुआ टोटल वहीं पर 15 रन, 7 गेंदों की समाप्ति एक विकेट के नुकसान पर सिद्धि इलेवन जाताड़े। भावेंद्र मात्रे को यह समझ आना चाहिए सामने कप्तान है, स्ट्राइक रोटेट करो, 4 ओवर का मैच है, प्रेजेंस ऑफ माइंड। और यह ऊंचा खेला गेंद हवा में कैच होने की संभावना, तू लू या मैं लू, इस चक्कर में इस कैच को छोड़ा गया। ये कैच शायद हरेश माली का ही था और उन्हें ही लेना चाहिए था क्योंकि गेंद काफी देर हवा में थी, और एक अच्छे फील्डर के तौर पर हरेश माली को जाना जाता है। सिंगल मिला, सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 16 रन एक विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर चल रहा है डीजेएस प्रीमियर लीग, एक खूबसूरत क्रिकेट का कारवां, और इस खूबसूरत क्रिकेट के कारवां को सजाने के लिए ढेर सारे मेहमान भी यहां पर आए थे, उद्घाटन समारोह में शरीक हुए थे, उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। लेकिन फिलहाल इस ओवर की तीसरी गेंद, और ये देखिए रोहित मस्कर, और इसीलिए मैंने कहा था स्ट्राइक रोटेशन होना जरूरी, जैसे रोहित स्ट्राइक पर आए मिड विकेट बाउंड्री धूप में आसमान दिखाते हुए हरेश माली को शॉर्टम पुल के जरिए लगाया गया ये बेहतरीन छक्का। देखिए लोगों में चर्चा थी, प्रफुल्ल केदारी लोगों में चर्चा थी, किरण पवार लोगों में चर्चा थी, अक्षय पवार, लेकिन ये रोहित मस्कर ने 5 गेंदों में 20 रनों की पारी खेलकर लोगों का दिल जीता है। चर्चा में आ चुके हैं ये बल्लेबाज, चर्चा में आ चुका है यकीनी तौर पर, क्योंकि जिस अंदाज से वो खेल रहे हैं उनका अंदाज काफी लुभावना।
तर नक्कीच आपण रोशन जर पाहिलं तर दोन दिवस या लीगला जेवण आहे, पण या जेवणासाठी ज्यांनी तांदूळ दिले धनाजी म्हात्रे साहेब 25 KG, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। ये देखिए हरेश माळी ने लगातार दो डॉट गेंदे डाली, 7 ही रन दिए अब तक 5 गेंदों में, लेकिन रोहित मस्कर को आक्रमण करना होगा। जिस अंदाज से वो खेल रहे हैं उसी अंदाज से उन्हें खेलना होगा। फिर से एक बार सिंगल तो जरूर मिलेगा, 1 रन पूरा किया, क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा रन पूरा होता हुआ टीम का टोटल बढ़ता हुआ 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 12 के औसत से ये रन आ चुके हैं। शुरुआत काफी धीमी थी लेकिन उसके बाद अगर हम देखें, सन्माननीय सतीजी पाटिल साहेब उपसरपंच पोसरी यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। तो टोटल देखिए रोशन सर, यहां पर 24 में अच्छी शुरुआत मानता हूं। पहली गेंद के ऊपर विकेट गिरने के बाद गेंदबाज मदन मते, लेकिन जब तक रोहित मस्कर क्रीज पर मौजूद है बड़ा अंबार खड़ा हो सकता है। 60 रन का सपना देख सकती है टीम सिद्धि 11 जाताड़े 4 ओवर के इस मैच में। अगला भी बड़ा बिग फाइट मुकाबला है, अक्षय पवार बनाम किरण पवार, दोनों ही भाई एक दूसरे के खिलाफ लड़ेंगे अपनी अपनी टीम को जितवाने के लिए। देखना यह होगा उन दोनों में किसके बाजुओं में दम है। अक्षय पवार रायगढ़ प्रीमियर लीग में क्या बल्लेबाजी हुई, क्या लीडरशिप की उन्होंने, वाकई काबिले तारीफ। वही किरण पवार के पास भी चुनौती है इस लीग में अपने आप को साबित करने की, एज ए लीडर एज ए बल्लेबाज। उस चुनौती को उन्होंने स्वीकार किया, जब मैंने उनसे बात की थी उन्होंने कहा था भाई हमारे पास उतने अच्छे बोलर्स नहीं है लेकिन फिर भी मैं अकेला डट के खेलूंगा और डट के लड़ूंगा, ये स्टेटमेंट देंगी। सिंगल बनता हुआ यहाँ पर, सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 25 रन स्ट्राइकर इन पर इस वो है कप्तान, बहुत ही बढ़िया इनिंग उन्होंने अपने खेली है। मदन मते की एक गेंद बुलडॉग रेस्क्यू, सचिन करेंगे गेंद के नीचे, और ये क्या किया इस एक्सपीरियंस खिलाड़ी ने, लेकिन इस एक्सपीरियंस खिलाड़ी ने क्या किया, हाथ में आया वह गोला गवाया, 2 रन मिले और इसके बाद अगर छक्का आया तो गेंदबाज जरूर कोसेंगे सचिन कुरंगड़े को। सम्माननीय भरत माळी मंडप डेकोरेटर्स यानी संपर्क साधायचा आहे, मी चंदन केदारी साहेबांना विनंती करतोय की सन्माननीय धनाजी म्हात्रे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जावं। एक रन जरूर मिला, बहुत ही बढ़िया गोल, लेकिन क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा रन मिलता हुआ टीम का टोटल इन 2 रनों की बदला। सन्माननीय विष्णु मडवी साहेब सावळे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। देखिए टोटल बन चुका है 29। राजेश दामोदर केदारी की तरफ से इस डीजेएस प्रीमियर लीग के लिए 1000 रुपए का डोनेशन आ चुका है। डीजेएस प्रीमियर लीग के मुख्य आयोजन कर्ताओं की कमेटी उनका शुक्रिया अदा करती है क्योंकि डोनर्स की वजह से हो सकता, और डीजेएस के लिए सभी लोगों ने जो मदद की है, 25 KG चावल हमने देखा धनाजी म्हात्रे साहब की तरफ से, एक लजीज खाना बन रहा है जिसकी खुशबू चारों ओर फैल रही है। टीम का टोटल 35 रन, क्या खेल रहे हैं, और एक और क्या होगा, ये लंबा छे लेकिन इस बार गलती नहीं की सचिन कुरंगड़े, 12 गेंदों में 32 रन रोहित मस्कर ने। Shubhari 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 Shubh
से बड़ा बचाव होता है। इस विकेट के ऊपर खुद को सांचे में डालना होगा बल्लेबाजों को, गेंदबाजी के आक्रमण को सही तरीके से जवाब देना होगा। क्या के रन बनेंगे, हालांकि रोहित मस्कर की एक शानदार पारी 32 रनों की 12 गेंदों में जो उन्होंने खेली, ये डॉट गेंद के साथ वापसी करते हुए गेंदबाज मदन मते, इन्होंने इस डॉट गेंद के साथ इस ओवर की समाप्ति की। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, जाइए वाटर लेके जाइए, पानी लेके जाइए। मी विशाल मडवी यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय विशाल केदारी साहेबांना विनंती करतोय की आपण सन्माननीय विष्णू मडवी साहेबांचं स्वागत करायचं आहे। त्यांनी या स्पर्धेला 500 रुपयाचं डोनेशन दिलंय। माजी सरपंच सन्माननीय रामभाऊ पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं, त्याचबरोबर सन्माननीय गणेशजी मस्कर साहेब यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। डीजेएस प्रीमियर लीग 2021 क्रिकेटचा थरार, 3 षटकांचा खेळ संपलाय, जास्त वेळ ड्रिंक्सला घेऊ नका कारण आपले सामने उशिरा सुरू झालेत। सन्माननीय सुभाष माळी साहेब यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय। टोटल आपण जर धावफलकावर धावा पाहिल्यात तर 35 धावा झाल्यात, तो 15 रन इस ओवर में आने चाहिए, कम से कम 50 का होना जरूरी है 4 ओवर में, और उस 15 रनों को ढूंढने के लिए गेंदबाजों के ऊपर आक्रमण करना जरूरी है। सिद्धि 11 जाताड़े जिसकी कप्तान है रोहित मस्कर और ओनर है संतोष मात्रे। वही अगर दूसरी तरफ हम बात करें प्रिंसेस स्वरा स्पोर्ट श्रावड़े की, जिसके ओनर है प्रशांत माळी और प्रमोद माळी, और कप्तानी की कमान संभाल रहे हैं हरेश माळी। गेंदबाज मनीष भंडारकर, मनीष भंडारकर गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। स्ट्राइकर इन पर इस वक्त सर्वात ज्येष्ठ सन्माननीय माजी सरपंच सन्माननीय रामभाऊ पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय। ये कॅच छोड़ा और मिले 2 रन, 2 रनों के साथ टोटल अगर हम देखें तो 37 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। डीजेएस देवलोली जाताड़े सावले प्रीमियर लीग, इन 3 गांव के रणबागुर है इस ग्राउंड के ऊपर, अपनी अपनी टीम और अपने अपने फ्रेंचाइजी के लिए लड़ते हुए हमें नजर आएंगे। तो ऑफिशियल स्कोरर हमारे प्रतीक और राज, लेकिन मिड विकेट पर गेंद चावल होती हुई, थोड़ी सी मिसफील्ड जरूर हुई और यह दूसरा रन मिलता हुआ। सचिन कुरंगड़े ने एक कैच जरूर लिया, लेकिन जो फील्डिंग स्टैंडर्ड है उनका, वो स्टैंडर्ड के हिसाब से फील्डिंग नहीं हो रही है। यकीनी तौर पर एक बात मैं जरूर कहना चाहूंगा, क्योंकि जो स्टैंडर्ड है सचिन कुरंगड़े का, वेल एक्सपीरियंस खिलाड़ी के तौर पर जिन्हें जाना जाता है। और यह व्हाइट बॉल का इशारा हुआ और इस इनिंग का यह पहला व्हाइट बॉल, काफी संतुलित गेंदबाजी हो रही है प्रिंसेस स्वरा स्पोर्ट्स सावड़े की। एक ही एक्स्ट्रा दिया है, देखिए हरेश माळी सन्माननीय रामभाऊ पाटील यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे।
तर माजी सरपंच सन्माननीय नारायण जुगरू पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला आले डीजेएस प्रीमियर लीगला, त्याचबरोबर स्वागत केलं जात आहे ते सन्माननीय माजी सरपंच रामभाऊ पाटील यांचं, योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे, फोटो सेशन केलं जात आहे, या स्वागताची क्षणचित्र कॅमेऱ्यामध्ये कैद केली जात आहेत। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी और ये देखिए नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज आउट हुए, बहुत ही बढ़िया ओवर कर रहे हैं स्लॉग ओवर में। चलिए पानी लेकर जाइए, फर्स्ट एड लेके जाइए। भावेंद्र के पारी का अंत हो चुका है तो नए बल्लेबाज कुमार तोंडे आ चुके हैं, तो एक खूबसूरत माहौल तो जरूर सजाया जा चुका है डीजेएस प्रीमियर लीग में, लेकिन यकीनी तौर पर हरेश माड़िया अच्छी कप्तानी करते हुए नजर आ रहे हैं। फील्ड सेटिंग काफी अच्छी हो रही है उनकी और गेंदबाज को जो लाइन उन्होंने बताई है उस लाइन के हिसाब से ही गेंदबाजी हो रही है। मैंने पहले कहा था लीग में आपको क्या चाहिए, एक अच्छा लीडर, खिलाड़ियों से किस तरह से खेल करवाना है, ये अच्छा लीडर बखूबी जानते हैं। और इसका जीता जागता उदाहरण बहुत चर्चित जो आरपीएल हुई थी वहां पर दिमाग के जादूगर संजय सोलंकी ने जिस तरह अपने गेंदबाजों को टैकल किया, जिस तरह अपने बल्लेबाजों को टैकल किया, उस वजह से उनका जो बड़ा हाफ था वहां पर उन्होंने तीनों मैचेस जीते और पूरी लीग अब पराजित रहे। और यह खराब लाइन सीधा स्टंप के सामने दे मारी गेंद और गेंद को घुमाया, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन, आसमानी तूफानी सुल्तानी जिलानी छक्का। शुक्रिया डीजे, 48 रन हो चुके हैं, मैंने कहा था 50 का सपना। टोटल 1 मिनट डीजे टोटल हो चुका है छक्के के साथ, 54 जीत के लिए 55 रनों की जरूरत, 4 ओवर का ये मैच और इस 4 ओवर के इस मैच में लेकिन अगला मैच भी होना जरूरी जहां पर माहौली 11 सुदर्शन मते जो इस टीम के ओनर है और कप्तान है किरण पवार और हार्दिक 11 जाताड़े बंगेश मात्रे ओनर और अक्षय पवार जिनके कप्तान है, दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा अक्षय और किरण को कि टॉस के लिए अब इस कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। अक्षय पवार और किरण पवार एक बड़ा महामुकाबला इस डीजेएस प्रीमियर लीग में होने जा रहा है, दो भाई एक दूसरे के सामने होंगे बतौर कप्तान, अब किसकी कप्तानी होगी हावी एक दूसरे के ऊपर ये तो आने वाला वक्त ही बताएगा, लेकिन इस सेकंड सेशन में क्या होगा, 55 रन किस तरह से आएंगे इसका आंखों देखाल सुनाएंगे मेरे साथ ही रोशन पाटिल। हॅलो, माऊली 11 आणि हार्दिक 11 जाताडे, चला आपण टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन। हॅलो, माऊली 11 आणि हार्दिक 11 जाताडे, थोडा बेस द्या। हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक। देवलोळी जाताडे सावळे तीन गाव आयोजित क्रिकेटचा महासंग्राम, एक धाव उत्तम आरोग्यासाठी आणि पहिलं सत्र तुम्ही पहिलं बॅटिंग करत असताना सिद्धी 11 जाताडे संघानं मात्र 54 धावा केल्या, ज्यामध्ये रोहित मस्करनं तब्बल 32 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमला आणि अखेरच्या क्षणाला मात्र खूप चांगली बॅटिंग केली होती फलंदाज वैभव तोंडे, त्यानं मात्र 18 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमला। एकूण धावा आहे धाव फलकावरती 54, आता मात्र 24 बॉल
आणि 55 धाब्याची गरज असेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या प्रिन्सिस परासपोर्ट सावळे संघाला. या ठिकाणी हार्दिक 11 जातारा टीमचे कॅप्टन अक्षय पवार यांचं इथे आगमन झालंय. मी विनंती करतो या ठिकाणी माऊली 11 टीमचे कॅप्टन किरण पवार आपण देखील या टॉससाठी पहिलं सत्र संपलं टॉस देखील होईल. हॅलो हॅलो तर टॉस केला जाईल दोन्ही टीमचे कॅप्टन माऊली 11 आणि हार्दिक 11 जाताडे एका बाजूने आणि किरण पवार या पण टॉससाठी. हॅलो हॅलो टॉससाठी यायचा किरण पवार. पहिला सामना खऱ्या तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये प्रिन्सिस परासपोर्ट सावळे विपक्ष सिद्धी 11 जाताडे या दोन संघादरम्यान अप्रतिम मॅच आणि एका बाजूने मात्र खूप चांगले खेळाडू ज्या टीममध्ये आहेत तो संघ आहे प्रिन्सिस परासपोर्ट सावळे. परंतु दुसऱ्या बाजूने कौतुक करावं लागेल रोहित मस्कर या खेळाडूचं. त्यानं मात्र टॅलेंट दाखवलं आपलं टॅलेंट शो केलंय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये गेली आहे ती म्हणजे हरेश माळी आणि दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राइकिंग एंडला फलंदाज असेल करण पाटील. 55 धावा एक भलं मोठं टार्गेट या टीम समोर उभं केलं आणि या धावांचा पाठलाग मात्र आता करायचा आहे तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या प्रिन्सिस परासपोर्ट सावळे संघाला. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. डीजीएस प्रीमियर लीग 2021 हे शानदार पर्व आणि या पर्वामधील एक खूप चांगली मॅच आपण जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या सोबत आमचे समालोचक राहुल. खरं तर एक प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माजी सरपंच आदरणीय रामभाऊ पाटील सामान विनंती आहे आपल्या पवित्र शुभहस्ते आपण या सामन्याचा टॉस करावा. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय माजी सरपंच रामभाऊ पाटील सामान मी विनंती करतो आपल्या पवित्र शुभहस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा. यस राहुल हॅलो 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 फर्स्ट बॉल या इनिंग मधला मात्र हरेश मालीच्या बॅट मधून येतो हा चौकार. पहिल्या फेरीचा दुसरा सामना होईल माऊली 11 विरुद्ध हार्दिक 11 जाताडे. टॉस होईल मांडेसी रामभाऊ बाळू पाटील माजी सरपंच देवळूर या दोन. धन्यवाद. तर हार्दिक 11 जाताडे म्हणजे अक्षय पवार संघाचा कर्णधार आहे त्यांना नाणेफेक जिंकली आहे. तर अक्षय 4 षटकांचं पहिलं सत्र असणार आहे तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. तर कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा निर्णय असेल तुमचा? कमीत कमी रन मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे धन्यवाद अक्षय. तर प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार माऊली 11 संघाचा कर्णधार नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरती आपण स्मितहास्य बघतोय अक्षय गव्हाणकर. अक्षय गव्हाणकर तर अक्षय पवारनं सांगितलं का कमीत कमी धावांवरती रोखण्याचा निर्णय असेल. तर 4 षटकांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करत असताना तुम्ही किती धावा कराल? तरी जास्तीत जास्त धावा म्हणजे किती टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये? 60-70 धावांचं टार्गेट असेल. ठीक आहे दोन्ही संघांना शुभेच्छा धन्यवाद. हॅलो या दरम्यान सन्माननीय जयदास पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं माजी सरपंच देवळोळी. या मान्यवरांना मी विनंती करतो आमच्या मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. हरेश माळी मैदानाच्या आतमध्ये आहे ज्या पद्धतीनं संघनायक रोहित मस्करनं चांगलं योगदान दिलं आपल्या टीमला आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना मात्र मैदानामध्ये या इनिंग मध्ये हरेश माळी हा खेळाडू. धावसंख्येला लागली धावफलकावरती बिनबाद 10 पहिलं पॉवर प्लेचं पीवनचं षटक या ठिकाणी मार्गस असताना प्रदीपचा हा बॉल थोडासा उचली घेणारा चेंडू होता. त्यानंतर मात्र ही क्विक सिंगल पूर्ण केली दोन्ही खेळाडूने. थ्रो देखील खराब झाला होता फक्त सिंगल असेल. या सिंगल नंतर मात्र धावसंख्या लागली धावफलकाती लेग 22 अवांतर धावा आहे हे दर्शवत असताना आमचे पंच रितेश मते मेन अंपायर आहेत. स्क्वेअर लेग पंच तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत पाटील. 11 धावा लागल्या धावफलकामध्ये. पहिला सामना आजच्या दिवसामधला या स्पर्धेतला उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय या सामन्यामधला उत्तरार्ध
55 धाबा करायच्यात. करण पाटीलला स्टॅकिंग यांना बॉलिंग मार्ग मध्ये बॉल तयार. प्रदीप ओत विकेट खूप चांगला स्ट्रोक होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ मध्ये झालंय. सिंगल हँडेड मात्र बॉलला थांबवलंय आणि त्यानंतर मात्र एक क्विक सिंगल आली आहे. जर का बॉल त्या मिड ऑफला बीट केला साहेब क्षेत्ररक्षकाला तर मात्र या ठिकाणी चार धाबा नक्की मिळाले असते बॅटिंग करणाऱ्या टीमला. आताच उपस्थित झालेले आपल्या मान्यवर मान्यश्री यादव दिघे साहेबांना विनंती करेन. माझी उपसरपंच देवळोळी, आपण व्यासपीठावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय. आणि आताच उपस्थित झालेले देवळोळी गावचे माजी सरपंच मान्यश्री जयदास वामन पाटील साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी देवेश माळी यांना विनंती करेन की मायेची शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. इथे देखील चांगला स्ट्रोक लॉफ केलाय बॉलला. हरेश मालीच्या बॅट मध्ये येतो या षटका मधला शेवटच्या बॉल मध्ये. पहिलं षटक संपलं आणि धावा आल्या धावफलकामध्ये 18 ज्यामध्ये हरेश मारीनं मात्र संपूर्णपणे जबाबदारी या सामन्याची संघनायक या नात्यानं मात्र स्वीकारली. चांगली बॅटिंग केली. शेवटच्या बॉलमध्ये पुढे आला त्यानंतर मात्र बॉलला सरळ लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून फेकून दिला 6 धाब्यासाठी हा षटकार. 55 धाबा जर का या ठिकाणी खऱ्या अर्थानं टीम तुम्ही पाहता या ठिकाणी सिद्धी इलेव्हन जाताडे संघाला रोखायचे असतील तर मात्र पार्टनरशिपला लगाम लावणं गरजेचं आहे. पार्टनरशिप जर का ब्रेक केली थोडा प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या प्रिन्सेस वरा स्पोर्ट्स सावले संघावरती. आणि या ठिकाणी बॉलर तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गमध्ये स्वतः संघनायक रोहित मस्कर. चांगली बॅटिंग केली त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल कारण या सेकंड ओव्हरमध्ये जर का जास्तीत जास्त डॉट बॉल फेकले किंवा एखादा दुसरा विकेट जर का रोहितनं घेतला तर मात्र थोडा प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. बोल तयार समोर आहे फलंदाज तो म्हणजे करण पाटील. वैयक्तिक करणचं योगदान जर पाहिलं या सामन्यामध्ये एका धाब्याचं दिलं आणि 17 धावा जबरजबल हरेश मारीनं मात्र या इनिंगमध्ये साकारल्यात. लेग बायस एक अवांतर धाव देखील आली आहे. 16 धावांचं योगदान आतापर्यंत हरेश मारीनं मात्र आपल्या टीमला दिलंय. बॉल तयार पुन्हा एकदा या ठिकाणी दुसऱ्या एंडकडून मात्र रोहित मस्कर. समोर आहे करण पाटील. पहिलाच बॉल या षटकामधला ओव्हर द विकेट. करणसाठी फुल टॉस होता आणि इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू. क्लीन बॉल त्रिपुरीत पहिला धक्का बसतो या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या प्रिन्सेस स्पोर्ट्स सावळे संघाला. मूर्तिकेचे पावित्र्य तब राखिले गर्जुनी या कैलासी हिंदोसोबत साजरा शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा. मैदानामध्ये मात्र तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू दाखल झालाय. आपण पाहतो या ठिकाणी मदनमध्ये खास करून प्रवीण सर या खेळाडूकडे पाहिलं की खऱ्या अर्थानं इंग्लंडचा संघनायक इयन मॉर्गनची आठवण होते. एवढा चांगला हा शैलीदार खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी केली त्याच्या गोलंदाजीमध्ये सचिन कुरुंगले झेल देखील सोडला त्यामुळे त्याचं षटक थोडंसं महागडं ठरलं परंतु आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. आणि खास करून आमचे मित्र रितेश मते यांचे ते बंधुराज आहेत तर जाऊया आपण सामन्याकडे. विकेट मिळवण्यामध्ये मात्र रोहित मस्करला यश आलं. आता मात्र इथून या षटकातील हे 5 चेंडू भरपूर निर्णायक असतील यावेळेस मात्र सिद्धी इलेव्हन जाताडे संघासाठी कारण रोहित गोलंदाजी करतोय. ओव्हर नंबर 2 फर्स्ट बॉल विकेट आणि त्यानंतर मात्र इथे मात्र बबन मते मदन मते मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. सामना संपला की मी दोन्ही संघांना विनंती करेन आपण लाईन अप करून एकमेकांना हस्तांतरण करायचं आहे. आणि प्रफुल केदारीने मात्र ही सूचना दिली आहे. इथे मात्र टॉस झालेला बॉल मदन मतेने मात्र फक्त दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने सीमारेषा पार. हा चौकार चेंडू गेलाय सीमा पार मारा संसंगीत चौकार.
आणि लाइनअप करून दोन्ही संघ एकमेकांना मात्र हस्तांतरण करतील. जर का एखाद्या संघाने मात्र या शिस्तीचा नियमाचा पालन जर केलं नाहीये तर मात्र इथून पेनल्टी असेल. खास करून प्रफुल्ल केदारी यांची सूचना आली आम्हाला, आयोजक आहेत या स्पर्धेचे. जे नियम आहेत त्या नियमांचा पालन एखाद्या क्रिकेट संघाने किंवा खेळाडूने जर केला नाहीये, खास करून गैरवर्तणूक जर केली, तर त्या टीमला मात्र इथे दंडित केली जाईल ही सूचना मात्र आली आहे. मदन मतेल आपण पहिल्यांदा पाहतो या लीगमध्ये, चांगली बॅटिंग करतोय, खूप वेगानं मात्र बॉल डिलिव्हर केलाय. यावेळेस मात्र लाईन ओळखली पंचाने, चांगली लाईन आणि लेंथ देखील होती. रोहितनं केलेलं कमबॅक, धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 22, एक गडी बाद 22 धावा अजूनही आपण पाहतो या सामन्यामध्ये. विजयासाठी 33 धाब्याची गरज आहे. एका चौकारासाठी आमचे मित्र देवेंद्र पाटील विद्यमान सदस्य त्यांच्याकडून मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आलंय मदन मतेसाठी. खरं तर सावळे संघ ज्या ज्या स्पर्धेमध्ये खेळतो त्या संघाला मात्र समर्थन देण्यासाठी आपण नेहमीच मदनला पाहिलंय. यावेळेस मात्र पुढे आले आणि त्यानंतर मात्र बॉलला उडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. या षटकाराच्या मदतीनं मात्र 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जवळजवळ अर्धा प्रवास मात्र या इनिंगचा पूर्ण केलाय या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या प्रिन्सिस वारासपोर्ट सावळे संघानं. आता मात्र फक्त 27 धाव्याची गरज आहे. येणारे काही बॉल येणारे बॉल असतील तुम्ही पाहता मैदानामध्ये 14 आणि धावा करायच्या 27. ओर द विकेट बॉल तयार, माफ करा राऊंड विकेट आहे. रोहित मस्कर पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, यावेळेस देखील बॉल लाफ केलाय क्षेत्ररक्षकाच्या मात्र डोक्यावरून बॉल चाललाय. बॅक टू बॅक दुसरा शॉट फायर. देखिए आज तक हमने रितेश मते के छक्के देखे, लेकिन उनके बड़े भाई के छक्के देखते हुए रितेश मते भी उनको सैल्यूट करने लगे हैं स्क्वेयरलेग अंपायर की भूमिका में. यकीनन तीसरा छक्का आता है तो देवा पाटिल इनकी तरफ से 500 का इनाम. या बॉल वरती जर षटकार आला तर देवा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल मदन साठी. इथे मात्र खूप वेगानं फेकलेला बॉल, पॉपिंग क्रीज जरूर सोडली परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला हा फलंदाज. धावसंख्या लागली मात्र दोन षटकांच्या समाप्तीनंतर. स्कोर कार्ड मध्ये पाहत आहे की म्हणजे 34 धावा 12 बॉल आणि 21 धाव्याची गरज. धन्यवाद रोशन सर. तर आताच उपस्थित झालेले आपल्या मान्यवर मान्य श्री प्रशांत माळी आणि भास्कर पाटील तसेच विश्वनाथ भगत जे अप्पा भगत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. प्रिन्सिस वारासपोर्ट सावळे टीमचे ओनर प्रशांतजी माळी आणि प्रमोदजी माळी या मान्यवरांना देखील आपण विनंती करूया. या आपण व्यासवरती एका बाजूनं सिद्धी इलेव्हन जातारा टीमचे संघ मालक संतोष दादा मात्रे या मान्यवरांना मी विनंती करतो आपण देखील यावं. खरं तर आज या तीन गावाची ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र गावांचे जे पंचपुरुषी तुम्हाला चांगली एकी मात्र या स्पर्धे निमित्ताने पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि आता 21 धाव्याची गरज, 12 बॉल आणि 21 धावा आतापर्यंत या सामन्यामध्ये मात्र मजबूत पकड मिळवली आहे बॅटिंग करणाऱ्या प्रिन्सिस वारासपोर्ट सावळे संघाला. परंतु एका बाजूने अजूनही हा सामना बॅलन्स आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल सिद्धी इलेव्हन जातायत टीमच्या गोलंदाजाला. बॉलिंग मार्ग कधी बोलत आहे आता बाबेंद्र महेंद्र जाणवे बाबेंद्र मात्रे आणि जर बाबेंद्रने जर विकेट घेतलं तर एका विकेटसाठी 500 रुपये असेल. धनाजी मात्रे साहेब यांच्या माध्यमातून 25 किलो तांदूळ मात्र या स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या जेवणासाठी दिले असं म्हटलं होतं. अन्नदाता सदा सुधी यांचा पण आभार व्यक्त करूया. पहिलाच बॉल खूप वेगानं फेकला होता आणि त्यानंतर मात्र 85 यावेळेस मात्र हा बॉल वाईड आहे.
क्षेत्ररक्षक आला जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही स्वामी तुम्ही जगांचा आयु विना बेकार असं म्हटलं आणि खूप चांगलं संगीत तुम्ही काय ऐकाल आणि आदरणीय धनाजी म्हात्रे साहेब यांच्याकडून मात्र नागेंद्र या ठाण्यामधल्या विकेट सगळी पार्श्वभूमी पारितोषिक आलो त्यांचा पण स्वागत करूया आता मात्र गरज असेल 11 चेंडू आणि आता 20 धाब्याची गरज 11 बॉल आणि 20 धाबा हरीश मालिक बाजरा हरीश मात्र वैयक्तिक 6 चेंडू 16 धाबाचं योगदान आपल्या टीमला दिलं संपूर्णपणे जबाबदारी आता मात्र असेल मदन मते या खेळाडूवरती संपूर्णपणे जबाबदारी असेल सिनियर खेळाडू आता लिजंड क्रिकेटर डॉक्टर सावले संघाचा सचिन कुरुंडे मात्र नॉस साठी निवडला आला शेवटची बॉल असेल 11 आणि धाबा खराच्या बीसीसी महाबेंद्र मिळवला हा विकेट आणि यश खराब क्षेत्रक्षण खूप चांगलं आहे पण त्याबद्दल लावला त्याने चाबद्दल हा झेल पकडला मात्र मदन मते साठी हा बॉल तोच क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा अप्रतिम झेल पकडलाय एकदा जोरदार ड्राइव द्या थँक यू रोहित मस्कर हा संघनायक मैदानाच्या आतमध्ये मात्र 100% डेडिकेशन होतं आपल्या टीमसाठी काय झेल पकडले त्या खेळाडून इथे मात्र जर हा झेल सुटला असता तर किमान 4 धाबा तरी मिळाल्या असत्या बॅटिंग करणाऱ्या प्रिन्सिस परासपोर्ट सावळे संघाला आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय मैदानामध्ये सिद्धी 11 जाताडे संघ बॉलर आहे भावेंद्र मात्रे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यामध्ये आला नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय नितीश कुरुंगळे आता दोन खऱ्या अर्थानं सावळेश्वर सावळे संघाचे अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आता मात्र इथून येणारे बॉल असतील 10 आणि धावा करायच्यात 20 10 चेंडू आणि 20 धाब्याची गरज 10 बॉल आणि 20 धावा प्रत्येक संघाला मात्र 3 संधी असेल 3 चान्स असेल प्रत्येक संघामध्ये खेळण्याची कारण हा सामना जिंकणं तेवढंच महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी शेवटचे बॉल असेल या ठिकाणी 10 आणि धाबा करायच्यात 20 बॉल तयार पुन्हा एकदा भावेंद्र मात्रे समोर मात्र अनुभवी खेळाडू सचिन कुरुंगळे नेक्स्ट मॅच देखील तेवढीच हाय व्होल्टेज तुम्हाला पाहायला मिळेल दोन भावांमध्ये मात्र संघर्ष तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल किरण पवार आणि अक्षय पवार हे दोन खेळाडू असेल राऊंड विकेट फुल टॉस बॉल फक्त ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय या बॉलमध्ये मात्र सिंगल आली आहे आणि या सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे सचिन कुरुंगळे या फलंदाजाने आता मात्र समीकरण म्हणलंय बॉल असेल शेवटचे 9 आणि धाबा करायच्या त्या म्हणजे 19 9 चेंडू आणि 19 धाबा या षटकातील हे 3 चेंडू बरंच काय सांगून जातील प्रिन्सिस परासपोर्ट सावळे संघाला कारण इथून जर कमी धावा या 3 चेंडूमध्ये खर्च केला गोलंदाज भावेंद्र मात्रेनं तर मात्र थोडं प्रेशर वाढेल या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमवरती भास्करजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय स्वस्त धान्याचे मालक आदरणीय भास्कर पाटील साहेबांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय तर आता गरज आहे शेवटचे 9 चेंडू आणि 20 धाब्याची समोर आहे नितीश कुरुंगळे बॉलिंग मागमध्ये पुन्हा एकदा भावेंद्र तयार राऊंड विकेट फुल टॉस होता इथे देखील एक्स्ट्रा कबच्या दिशेने खेळून काढलाय क्षेत्ररक्षकाला मात्र बीट केलाय अशा क्षणाला मात्र हा चौकार मात्र थोडासा महाड ठरेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या सिद्धी 11 जाताडे टीमला थँक्यू शेवटचे 8 चेंडू आणि 15 धाब्याची गरज
आठ बॉल आणि 15 धावा सामना मात्र हाय व्होल्टेज होत चाललाय अटीतटीचा होत चाललाय एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून मात्र जे प्रेक्षक घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करत असतील त्यांचं देखील आपण स्वागत करूया पुल करायचा होता गोलंदाज मात्र स्वतःच्या फॉलोअर मध्ये झेल पकडेल का हा प्रश्न निर्माण झाला होता सिद्धी इलेव्हन जाताडे संघाच्या खेम्यामध्ये आणि इथे मात्र हा झेल सुटला गेलाय आणि दोन धावा मिळाल्या त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या प्रिन्सिस परा स्पोर्ट्स सावळे संघाला आता मात्र कॅल्क्युलेशन बदललंय शेवटचे बॉल असेल 7 आणि धावा करजा 13 7 चेंडू आणि 13 धावा सामना मात्र पुन्हा एकदा रोमांचक परिस्थितीमध्ये येऊन ठेवलाय खरं तर गोलंदाज या ठिकाणी बाबेंद्र म्हात्रेचं कौतुक करावं लागेल त्यानं ज्या प्रकारे गोलंदाजी केली हरेशला बाद केलं मदनला बाद केला त्यानंतर पुन्हा एकदा बाबेंद्र इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल बॅकवर्ड क्षेत्राकडे खेळून काढलाय आउटफील्ड फास्ट आहे बॉल थांबणार नाहीये बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमारेषा बाहेर 4 धाब्यासाठी हा चौकार थँक्यू तर 6 चेंडू आणि आता 9 धाब्याची गरज कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे त्यामुळे मात्र या 9 धावा कंप्लीट कराव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि एका बाजूने मात्र या 9 धावा रोखायच्या आहेत सिद्धी लिबन जाताडे संघाला 6 बॉल आणि धावा करायच्या त्या म्हणजे 9 शेवटचा षटक स्लॉग ओव्हरचं या षटकामध्ये मात्र तब्बल 12 धावा खर्च केल्या गोलंदाज भावेंद्र म्हात्रेने आणि एका बाजूने आपण पाहिलं विकेट देखील घेतले या गोलंदाजाने परंतु क्षेत्ररक्षकांनी न लाभलेले 7 आणि त्यानंतर मात्र हा सामना इथपर्यंत येऊन टेपलाय 6 चेंडू आणि 9 धावा चला स्पीडअप करा मी प्रत्येक टीमला विनंती करेन आपल्याला 20 मिनिटाचा अवधी असेल त्या वेळामध्ये मात्र आपण या ठिकाणी हे 4 षटक समाप्त करायचे कारण आज जवळजवळ 9 सामने खेळवायचे आहेत त्यामुळे प्लीज कोऑपरेट करा चांगलं आयोजन आणि तेवढंच चांगलं नियोजन तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं इथे पाहायला मिळेल डीजीएस प्रीमियर लीग 2021 हे शानदार पर्व आयपीएल जशी भारतामध्ये आली तशी मात्र गावागावामध्ये मात्र या स्पर्धांना सुरुवात झाली आणि याचा फायदा देखील चांगला मिळाला प्रत्येक गावातील संघांना नवोदित खेळाडूंना मात्र तुम्हाला चान्स मिळाला त्यांनी देखील आपला टॅलेंट शो केला आणि त्यांची निवड मात्र आपल्या गावासाठी झाली आहे जाऊया मॅच कडे शेवटचा षटक बॉलिंग मार्ग मध्ये गोलंदाज तयार होतोय ऋतिक बॉलिंग मार्ग मध्ये 6 चेंडू मध्ये 9 धावा करण्या समोर मात्र अनुभवी खेळाडू सचिन कुरुंगळे फर्स्ट बॉल या षटकामधला ऋतिक पाटील ओ द विकेट पहिलाच बॉल यावेळेस मात्र इन साइड आउट खेळायचा होता परंतु बॉल चाललाय आउटसाइड द ऑफ स्टंप पंचाचा इशारा होतो व्हाइट बॉल अव्वांतर धाव मात्र मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला अशा क्रुशियल मुमेंटला जर या अव्वांतर धावा गोलंदाजानं खर्च केल्या तर मात्र या संघाला मात्र नक्कीच पराभवाकडे जावं लागेल फर्स्ट बॉल व्हाइट फेकला त्यानंतर पुन्हा एकदा बॉल तयार ऋतिक पाटील फुल टॉस बॉल फक्त हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय लॉंग अप आणि लॉंग अपच्या दिशेने मात्र चाललाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील दरम्यान मात्र या 2 धावा मिळाल्या त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या प्रिन्सिस परा स्पोर्ट्स सावळे संघाला कॅल्क्युलेशन बदललं गेलंय शेवटचे 5 चेंडू आणि आता गरज असेल ती म्हणजे 6 धाब्याची 5 बॉल आणि 6 धावा माइंड मास्टर माइंड खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये सचिन कुरुंगळे बराचसा अनुभव आहे प्रेशर सिच्युएशन मध्ये मात्र आपल्या संघाचा कोसळता डाव कशा रीतीने सावरायचा याचं मात्र भरपूर ज्ञान मात्र या खेळाडूकडे आहे इथं देखील पॉईंटच्या दिशेने खेळून काढला बॉलला एक धाव तर कंप्लीट केले दुसरा धावचा प्रयत्न केला जातोय क्षेत्ररक्षकाला बीट केला आणि बॉल चालला सीमारेषा लगत बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र या 2 धाबा आल्या 2 धाब्यानिशी मात्र कॅल्क्युलेशन बदललंय 4 बॉल आणि आता गरज असेल 4 धाब्याची प्रिन्सिस परा स्पोर्ट्स सावळे संघाच्या डगआउट मध्ये मात्र थोडंसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं कारण या क्षणाला 3 धाबा कंप्लीट व्हायला हव्या होत्या फिटनेस कडे लक्ष द्यावं लागेल खेळाडूंना शेवटचे 4 बॉल आणि 4 धाब्याची गरज पहिल्या 2 बॉलवरती मात्र 5 धाबा खर्च केल्या गोलंदाज ऋतिक पाटीलनं आता मात्र इथून येणाऱ्या 4 चेंडूमध्ये या 4 धाबा डिफेन्स कराव्या लागतील पुढे आला त्यानंतर एक आगळा वेगळा फटका अनऑर्थोडॉक्स फटका खेळला या ठिकाणी सचिन कुरुंगळे इथे देखील पुन्हा एकदा 2 धाबा आल्या सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये चाललंय कारण लो स्कोरिंग मॅच आहे आणि इथून मात्र मोठ्या फटक्यांपेक्षा सिंगलला डबलमध्ये कशा रीतीने कन्वर्ट करता येईल याकडे मात्र लक्ष केंद्रित करत असताना सचिन कुरुंगळे हा फलंदाज मामा भाचे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि खरं तर गोलंदाज हा भाचा आणि मामा मात्र त्याच्यावरती हवी ठरलाय आता मात्र 3 बॉल आणि 2 धाब्याची गरज कंपल्सरी चेसिंग
हा सामन्याचा नियम आहे. या पहिल्या सामन्यामध्ये मात्र कोणता संघ होईल विजेता. फुल टॉस बॉल उडवला याला यावेळेस मात्र बॉलला. रोहित मस्कर बॉल खाली, रोहित पकडला झेल आणि थँक्यू. याच दरम्यान उद्योजक आदरणीय विश्वनाथ भगत साहेब उर्फ आप्पा या मान्यवरांना मी विनंती करतो आपण यायचा व्यासपीठावरती. आदरणीय विश्वनाथ भगत साहेब प्रसिद्ध सामन्यामध्ये मात्र आता रोमांचकता वाढली आहे. शेवटचे बॉल असेल आणि दोन जागांची गरज खराब शॉट सिलेक्शन मात्र महागडे धरला. सहा चेंडू आणि नऊ धावांचं एक कॅल्क्युलेशन खरोखर सुधीर समालोचकांसोबत त्यांच्या प्रेडिक्शननुसार त्यांनी जो अनुमान लावला ऐंशी टक्के सामने हे खऱ्याने गोलंदाजांच्या बाजूने झुकलेले आहेत. आणि या सामन्यामध्ये सहा बॉल सोळा हे टार्गेट देखील पंच्याऐंशी टक्के बॅट्समन करणारे मात्र संघाने जिंकले. बरोबर रिझल्ट ऑफ माइंड खूप महत्वाचं लागतं या क्षणाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय अंकुश माळी. शेवटचे दोन चेंडू आणि आता दोन लाभाची गरज. विचार करा जर हा बॉल डॉट फेकला गोलंदाजाने तर किती टेस्ट मारेल या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये. आता मात्र खरं तर सावळे संघाच्या डबावर देखील चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. शेवटचे दोन बॉल आणि दोन जागेची गरज. बॉल तयार पुन्हा एकदा ऋतिक पाटील राईटर ओढत दिले. दोन चेंडू दोन धावण्याची गरज असताना यावेळेस सहा डॉट बॉल. पुन्हा एकदा या ठिकाणी इतिहास घडवता या मैदानामध्ये. पहिल्या पाच चार चेंडूंचा असे वाटलं ते सहज घातल्या खऱ्यातून धावांचा पाठलाग केला जाईल. सचिन खोडवेच्या माध्यमातून एक खराब शॉट सिलेक्शन अतिशय महागडा ठरला या ठिकाणी स्वरा स्पोर्ट सावळे संघाला. ज्या पद्धतीने खऱ्यातून संघ नायक रोहित मस्कर जो झेल पकडला तिथून मात्र या सामन्याला कळा मिळाली आहे. शेवटचा एक बॉल आणि आता धावा करायच्या दोन. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. नितीश कुरुंगले वरती मात्र प्रेशर वाढलंय, दबाव वाढलाय. जर का हा सामना आवडला असेल तर सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय एकदा जोरदार टेला होऊ द्या या पहिल्या सामन्यासाठी. शेवटचा एक बॉल, दोन दब्याची गरज. बॉल तयार ऋतिक पाटील. आणखीन एक डॉट बॉल आणि या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन केलाय सिद्धी इलेव्हन जाताडे संघाला. चला लाईनअप करा दोन्ही संघ. मी विनंती करतो दोन्ही संघांना आपण एकमेकांना हस्तांतरण करायचं आहे. हरेश माली चला लाईनअप करून आपण बाहेर जायचं आहे. दोन्ही संघ शेवटच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे. ऋतिक पाटीलनं फक्त सात धावा खर्च केल्या. बोले तैसा चाले तयाची वंदा मी पाऊले. प्रवीण दुगाडे यांची जुबानी इथे मात्र सत्यात उतरली आहे गोलंदाजानं. खरं तर हा सामना जिंकलाय सिद्धी इलेव्हन जाताडे संघानं. चला हॅलो हॅलो सर जीवेश पाटील आमचे स्कोरर मित्र. या आपण प्रवीण दुगाडे यांच्या वाणीसाठी भविष्यवाणीसाठी आमचे मित्र देवा पाटील यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सिद्धी इलेव्हन जाताडे संघाचे फॅन आहेत. मदन मते या खेळाडू देखील 100 रुपये पारितोषिक आलंय तर सन्मान केला जाईल. चला या सामन्याचा सामना वीर. खरं तर ज्या गोलंदाजानं मात्र 9 धावा डिपेंड केल्या तो ऋतिक पाटील ठरलाय. यावेळेस मात्र या पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर DGS प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचा पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे ऋतिक पाटील. चला मदन मते आपण देखील यायचा 100 रुपये पारितोषिक आहे देवा पाटील यांच्याकडून. आणि भावेंद्र मात्रेला देखील आदरणीय धनाजी मात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या सर्व खेळाडूंना विनंती होता पण यायचं आहे. धन्यवाद रोशन सर. तर आपण स्वागताकडे वळूयात. आताच उपस्थित आपले मान्यवर प्रवीण पवार यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन की अजय कदम आपण पुढे जायचं आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. अजय कदमला विनंती करतोय की उपस्थित मान्यवर मान्यश्री प्रवीण पवार यांचं स्वागत करण्यासाठी आपण जायचंय. त्यानंतर प्रशांत माळी जे एका टीमचे पॅकर आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी शुभम कदम
याला विनंती करतोय की शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर मान्यश्री भास्कर पाटील यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी भावेंद्र मदरिया याला विनंती करतोय. माजी सरपंच श्रीपद भुईर जातडे गावचे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अजय कदम याच्या हस्ते आपण पाहतोय स्वागत होते. प्रशांत माळी जे एका टीमचे पॅकर आहेत आणि नक्कीच ते मैदानात आपल्याला दिसतील उद्या. त्यांचं स्वागत होत आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येते. अजय कदम याच्या हस्ते त्यांचं स्वागत होत आहे. प्रशांत माळी यांचं स्वागत आपण पाहतो. अजय कदम यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद आपण उपस्थिती लावली या स्पर्धेला. त्यानंतर मान्यश्री भास्कर पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी शुभम कदम याला विनंती करतोय. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. मान्यश्री श्रीपद भोईर माजी सरपंच आहेत जाथडे गावचे त्यांना विनंती करतोय. आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी शुभम कदम याला विनंती करतोय. श्रीपद भोईर साहेबांचं स्वागत करायचंय. शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. आपण उपस्थिती लावली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. प्रवीण पवार यांचं देखील स्वागत होताना आपण पाहतोय अजय कदम यांच्या हस्ते. त्यानंतर शुभम कदमला विनंती असेल श्रीपद भोईर जे माजी सरपंच आहेत त्यांचं देखील स्वागत करायचंय. शाल पुष्पगुच्छ देऊन आपण या स्पर्धेला भेट दिली आणि स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी धन्यवाद. भावेंद्र म्हात्रे यायचे. भावेंद्र म्हात्रे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे धनाजी म्हात्रे यांच्याकडून. देखिये मैंने कहा था 6 गेंदे 9 रन. ये समीकरण ऐसा होता है जहां पर डबल सिंगल्स के लिए खिलाड़ी दौड़ते हैं और उस कंफ्यूजन में अगर एक दो गेंदे डॉट होती है तो मुकाबले